एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंडखोरी करून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून खेचत स्वतः मुख्यमंत्री बनले आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले शिंदेंनी भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केलं खरं पण शिंदेंचे अस्तित्व भाजप नष्ट करणार शिंदेचे आता काही खरे नाही अशा अनेक चर्चा बातम्या समोरच येत असताना शिंदेंनी आपल्या मुख्यमंत्री पदाला एक वर्ष देखील पूर्ण केले त्यानंतर महाविकास आघाडी पूर्णपणे तुटत राष्ट्रवादीमध्ये सुद्धा शिंदेंनी केली तशीच बंडखोरी झाली ते बंडखोर देखील एकनाथ शिंदे यांना जाऊन युतीमध्ये समाविष्ट झाले मागून येऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंत्रीपदाची माळ आपल्या गळ्यात घातली परंतु शिंदेसोबत सगळ्यात आधी जाऊन बंडखोरी केलेल्या नेत्यांच्या पदरी मात्र निराशाच या अशा एकना अनेक गोष्टींमुळे एकनाथ शिंदे यांचे आमदार ट्रोल होताना दिसत आहेत रायगडमधील पक्के वैरी समजले जाणारे भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यापुढे तर वेगळाच पेच निर्माण झाला होता आदिती तटकरे यांना मंत्रीपद भेटलं पण बंडखोरीच्या सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदे यांचे निष्ठावंत असलेले भरत गोगावले यांना मात्र काहीच साध्य झाले नसल्याने काणं मागून आली आणि तिखट झाली अशा अनेक प्रकारे सोशल मीडियावर राष्ट्रवादी समर्थक कार्यकर्ते भरत गोगावले यांना डिवचू लागले काही दिवसांनी भरत गोगावलेने हे क्लिअर सुद्धा केलं की मला मंत्री व्हायचं होतं परंतु आमच्यामधील लेखी व काही कारणांमुळे मला थोडं शिंदे साहेबांनी थांबायला सांगितलं हा विषय इथे थांबतोच तर एकनाथ शिंदे यांच्या आमदारांचा दुसराच मुद्दा बाहेर आला तो म्हणजे गजानन कीर्तीकर आणि रामदास कदम यांची भांडणं तसेच अशा एक ना अनेक शिंदे गटातील नगरसेवक कार्यकर्ते किंवा आमदारांची भांडणं समोर येत होती परंतु आता पुन्हा जो सुरुवातीपासून विषय होता तोच म्हणजे आमदार गोगावले यांच्या मंत्रीपदाचा विषय समोर आला आहे पुन्हा एकदा आमदार भरत गोगावले यांनी मी मंत्री होण्यास इच्छुक आहे मी तसं पांडुरंगाला साकडं घातलं आहे असं माध्यमांना सांगितलं आहे आता त्यांच्या या इच्छेमुळे कोणाच्या इच्छा आकांक्षा धुळीस मिळणार की चाकू की नोकपर शिंदेना ठेवून मंत्रीपदाची माळ आपल्या गळ्यात घालून घेतील हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे परंतु या सगळ्यातून शिंदे गटामध्ये कुठेतरी ठिणगी पडल्याचं महाराष्ट्रातील जनतेला दिसत आहे आणि त्याचमुळे येणाऱ्या निवडणुकीत भाजप एकनाथ शिंदेना बाजूला करून अजित पवार यांना अजूनच जवळ घेतील का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे तुम्ही पाहत आग, विस्टा न्यूज मराठी